कोकणाकडे जात आहेत तर कधी अमोल कीर्तिकर. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणची ही दृश्य आतापासूनच राणेंच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. नारायण राणे यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक या ठिकाणाहून लढवली आणि ती जिंकली सुद्धा असं म्हणता येईल, कारण सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच नारायण राणे या ठिकाणी आघाडीवर आहेत. रोज कशांच्या गजनामध्ये हा विजय या ठिकाणी साजरा केला जातोय नारायण राणे विजयाच्या उंबरठ्यावर. तर एकीकडे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विजयाच्या वाटेवर असले तरी मुंबईत मात्र महायुतीचा प्रवास काहीसा खडतर होताना दिसतोय. महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी लीड घेतलेली आहे, पण सध्या तरी हे विजयाचं सेलिब्रेशन सुरू झालंय रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांच्या आघाडीमुळे. तर महायुती महाराष्ट्रामध्ये 19 आणि महाविकास आघाडी 28 जागांवर आघाडीवर, तर एनडीए तिथे 289 जागांवर, तर इंडिया आघाडी 236 जागांवर आघाडीवर. आणि देशातल्या आकडेवारीचा विचार करायचा तर एनडीए 289 आणि इंडिया आघाडी 234 जागांवर सध्या आघाडीवर आहेत. एनडीएचा आकडा बदलाय, 291 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर गेले. शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो आणि तिथे नारायण राणे हे आता आघाडीवर बघायला मिळत आहेत, त्यामुळे मोठा जल्लोष सेलिब्रेशन सध्या राणेंच्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बघायला मिळत आहे. विनायक राऊत हे सध्या पिछाडीवर आहेत आणि नारायण राणे विजयाबद्दल कॉन्फिडेंट दिसत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचं सेलिब्रेशन सुद्धा सुरू केलेलं आहे. राज्यातली आकडेवारी आपण बघितली तर भाजप 12 जागांवर सध्या आघाडीवर आहे, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार 1, काँग्रेस 10 जागांवर, शिवसेना ठाकरे गट 10 जागांवर आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 8 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे. बीडमध्ये सुद्धा काटेकी टक्कर बघायला मिळत आहे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात, पण सध्या विजयाचं सेलिब्रेशन स्पष्टपणे दिसत आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी. तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं मोठं कमबॅक केलेलं दिसतं. काँग्रेस सगळ्यात विन विन कंडिशन जर कोणाची असेल तर ती काँग्रेसची असणार आहे. 10 जागांवर काँग्रेस या ठिकाणी आघाडीवर आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणची ही दृश्य नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांकडून आताच गुलाल उधळला जातोय नारायण राणे विजयाच्या उंबरठ्यावर. शेवटच्या काही फेऱ्या बाकी आहेत आणि त्यानंतर इथे निकाल जाहीर केला जाईल. भाजपची बाजू अत्यंत आक्रमकपणे गेल्या काही वर्षात नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी लावून धरलेली होती आणि त्यानंतर नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद सुद्धा मिळालं होतं. त्यानंतर आता त्यांना निवडणुकीत उभं करण्यात आलं आणि विजय त्यांनी जवळपास खेचून आणलेला असं म्हणावं लागेल या सेलिब्रेशनवरून. सिंधुदुर्गात नारायण राणे यांना 27,000 मतांची लीड मिळालेली आहे. समर्थकांनी जल्लोष सुद्धा सुरू केलेला आहे. कोकणामध्ये पुन्हा एकदा नारायण राणे यांच्यावर कोकणवासियांनी विश्वास ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. 27,000 मतांनी आता सध्या नारायण राणे आघाडीवर आहेत.